मुर्शिदाबादने यवतमाळमधून मारेगाव परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. वनोजा येथे एका 22 वर्षीय युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह गोरख फाट्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शुभम झाडे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. मारेगाव तालुक्यातील वनोजा येथील 22 वर्षीय शुभम झाडे हा युवक औरंगाबाद येथे कामासाठी होता. घटनेच्या 2 दिवस आधी तो चुलत बहिणीच्या लग्नाला हजर राहण्यासाठी वनोजा गावात आला होता. घटनेच्या रात्रीपासूनच शुभम बेपत्ता झाला. बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्या दिवशी शुभमचा मृतदेह गोरख फाट्यावर आढळून आला. यामुळे वनोजा गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शुभमचा मृतदेह उत्तरीय तपासणी करता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. गोरख फाट्याजवळ एका मुलाची हत्या करून बॉडी टाकलेली आहे अशी माहितीवरून आम्ही तसेच माननीय पोलीस साहेब वडगावकर सर व वनी SDPO श्री नाईक सर हे घटनास्थळावर जाऊन आम्ही घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे व सदर मृतकाला ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे आणून तिथे देखील इनकेस पंचनामा करून त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मारून टाकल्याची अशी माहिती मिळाल्यावरून सदर फिर्यादीचे मृतकाचे वडील यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मारेगाव येथे 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याची हत्या करून टाकली आहे. त्यामुळे सदर अज्ञात व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे. सदर तपास माननीय SP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सर व माननीय SDPO साहेब नाईक सर व पोनी वडगावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करून लवकरात लवकर आरोपीला अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे.